नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहूया कोल्हापूर येथील एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमीपत्र। महापुराच्या संकटात दारुल उलूम शिरोली मदरसा घडवित आहे माणुसकीचे दर्शन। जवळपास 300 लोकांची राहण्याची खाण्याची सोय करून जोपासली सामाजिक बांधिलकी। वळूया सविस्तर बातमीपत्राकडे। पुणे बेंगलोर हायवेवरील दारुल उलूम शिरोली मदरसाकडून महापुराच्या काळात मोराचे सहकार्य करीत माणुसकीचे दर्शन घडविले आहे। सध्या पुणे बेंगलोर हा महामार्ग महापुरामुळे या महामार्गावर अडकलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत असताना, तसेच वाहनधारकांची तारांबळ उडालेली असताना, माणुसकीचे दर्शन घडवीत या शिरोली मदरसाने अत्यंत मोलाचे योगदान देत या मदरसाने अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे। या शिरोली मदरशामध्ये सध्या 250 ते 300 लोक स्थायिक झालेले आहेत। त्यांना या शिरोली मदरशांच्याकडून सर्व सेवासुविधा उपलब्ध केल्या जात आहेत। लोकांची गैरसोय व होणारी हिंडसाळ पाहून एक पाऊल मदतीचा या उद्देशाने दारुल उलूम मदरसा शिरोलीने सामाजिक कार्य केले आहे, सर्वांच्या मदतीला धावले आहे। तसेच 2019 साली देखील या मदरशाने महापुरामध्ये मोलाचे योगदान दिले आहे। सध्या यामध्ये ST कंडक्टर, डायव्हर्स तसेच प्रवासी ट्रक डायव्हर्स, अचानक महापुराच्या पाण्यामध्ये अडकलेले काही नागरिक यांची राहण्याची खाण्याची सोय या शिरोली मदरशामध्ये करण्यात आलेली आहे। यासाठी शिरोली मदरसा मोलाचे योगदान देत आहे। या ठिकाणी असलेल्या सर्वांनीच या शिरोली मदरशाच्या कार्याबद्दल व त्यांनी घडवलेल्या माणुसकीच्या दर्शनाबद्दल शतशः आभार मानले आहे। एवढ्या मोठ्या महापुराच्या संकटात शिरोली मदरसा सर्वांच्या मदतीला धावून आल्याने व अत्यंत नीटनेटकी नियोजन तसेच शिस्तबद्ध नियोजन पाहून सर्वांचे मन भरून आलेले आहे। दरम्यान शिरोली मदरशाकडून राबवित असलेले सामाजिक उपक्रम पाहता हिंदू मुस्लिम एकत्याचे प्रतीक दिसून येत आहे। आजपर्यंत आपण हिंदू मुस्लिम यांच्यातील वादविवाद रोज ऐकत आलेला आहोत, तर इतक्या मोठ्या आसमानी संकटात या शिरोली मदरशाचे आदर्श सर्वांनीच घ्यावे अशा भावना या ठिकाणी असलेल्या नागरिकातून होत आहेत। सगळे महामार्ग, सगळे राज्यमार्ग बंद झाल्यामुळे लोकांची गडसाळ होत होती। त्यावेळी नेहमीप्रमाणे शिरोली मदरसा लोकांच्या मदतीसाठी जाऊन आला आणि अहोरात्री जे रस्त्यामध्ये अडकले होते, ST ड्रायव्हर असतील, ST प्रवासी असतील, आणखीन इतर प्रवासी असतील, ह्या प्रवाशांना धीर देऊन त्यांना आसरा देण्याचं काम या शिरोली मदरशाने केलेलं आहे आणि ह्या सर्वांच्या मदतीला धावून गेलेलं आहे मदरसा। काल जेव्हा पाणी वाढत गेलं त्यावेळी आम्ही आपल्या जे आपले सहकारी आहेत त्यांना बोलून मदरशामध्ये काल 4 वाजता मीटिंग घेतली की आपण जसं 2019 केलं होतं तसं ह्या पण करायला लागतंय। त्यामुळे सगळी आपली जी मित्रमंडळी आहेत, सहकारी आहेत, ती सगळी इथं जमा झाली आणि आम्ही काल संध्याकाळी 6 वाजता डिसिजन घेऊन हायवेला जेवढ्या गाड्या वगैरे थांबल्या होत्या, 4-व्हीलर आहेत, ST महामंडळाच्या गाड्या आहेत, त्यांना एकत्र करून त्यांना सांगितलं की आम्ही तुमची सोय करतो। त्यांना आम्ही इथं शिरोली मदरसामध्ये काल संध्याकाळी 6-6:30 आणलं। टोटल आता 250 ते 350 प्रवासी आहेत, ट्रकचे ड्रायव्हर आहेत, ST कंडक्टर ड्रायव्हर आहेत आणि 4-व्हीलरचे पण प्रवासी आहेत। त्यांची राहण्याची जेवणाची सगळी सोय केलेली आहे। नमस्कार, मी ST ड्रायव्हर बोलतोय। काल आम्ही 5 वाजता इथं अडकलेलो होतो हायवेला, त्यावेळेला इथं मदरसाच्या लोकांनी येऊन आम्हाला मदत चहा वगैरे देऊन इथं सगळी राहण्याची जेवणाची सोय चांगल्या पद्धतीने केलेली आहे। तरी वेळ आम्ही सगळ्यांचे आभार मानतो, कारण का संकटकाळी जो धावून येतो तोच खरा देव असतो। कारण का इथं आम्ही हायवेला होतो, कोणीही आम्हाला तिथं मदत करण्यासाठी येत नव्हते, तरी मदरसावाल्यांनी सगळ्यांनी आमची राहण्याची कमीत कमी 250-300 लोक आहेत, त्यांची सगळ्यांची खाण्याची राहण्याची सगळ्यांची सोय केलेली आहे। तरी आभार आहे।